तर बघा काय महत्त्वाचं परिपत्रक. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर अमरावती चंद्रपूर धुळे गडचिरोली जळगाव नांदेड नंदुरबार नाशिक पालघर पुणे ठाणे आणि यवतमाळ. विषय अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत. उपरोक्त विषय कळण्यात येते की अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीबाबत शासन पत्र दिनांक 3 मार्च 2023 अनुसार वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदाच्या 80% रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करणं आवश्यक आहे. पवित्र प्रणालीमार्फत अनुसूचित जमाती पेसामधील रिक्त पदे भरण्यासाठी अन्य पदभरतीबरोबर काही कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत असल्याने या कार्यालयाकडून पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत अन्य पर्यायाचा विचार करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात आले होते. संदर्भ क्रमांक 3 शासनपत्र 10 ऑगस्ट 2023 अन्वय पेसा क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याकरता खालीलप्रमाणे कार्यवाहीस मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णय 1/2/2023 परिशिष्ट क मध्ये नमूद केल्यानुसार अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यातील प्रमुख यांनी कार्यवाही करण्याची तरतूद आहे. सदर तरतूद लक्षात घेता आपणास TET 2022 चाचणी दिलेली आहे. ST पेसा उमेदवारांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर चाचणी TET 2022 परीक्षा दिलेल्या उमेदवार म्हणून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात प्राप्त उमेदवारांची आपल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कारवाई करावी. तसे सदर प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदावर निवडीचे पर्याय यापुढे खुला ठेवण्यात आलेला आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक हे आपल्याला समजलं असेल. व्हिडिओ आवडेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.